ठाणे महापालिका आयुक्त आणि सुरक्षा रक्षकांनी फेरीवाला कारवाई दरम्यान रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज रिक्षाचालकांनी ठाण्यामध्ये बंदची घोषणा केली होती. मात्र या संपातनं शिवसेना आणि भाजपप्रणित रिक्षा संघटनांनी माघार घेतल्यानं रिक्षा बंदमध्ये फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात पुकारण्यात आलेल्या रिक्षा बंदला अल्प प्रतिसाद मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाणे म्युनिसिपल युनियनसह एकूण 11 संघटनांचा बंदमध्ये सहभाग आहे. दरम्यान बंदमध्ये सहभागी 4 फेरीवाला संघटना आणि 10 रिक्षा युनियन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन गेलेल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा देण्यात आलं. बंद करणं अतिशय अयोग्य आहे. आता संमिश्र प्रतिसाद असल्यामुळे लोकांचे हाल कमी झालेत. रिक्षा दिसत आहे तिकडे रोडला, नाही तर प्रचंड हाल झाले असते. आज मी सांगितलं पण माझ्या 2 मित्र नितीन कंपन्या होते, त्यांना स्टेशनला चालत यायला लागलं एवढ्या गर्मीमध्ये. त्यामुळे रिक्षा चालकांनी संप करू नये. आणि जी आपण शिस्तीबद्दल म्हटलं तर रिक्षाला शिस्त लागणं अत्यंत आवश्यक आहे. ते जवळच्या डेस्टिनेशनचे जात नाहीत, लांबचं डेस्टिनेशन लागतं. बराच म्हणजे आपण म्हणतो की त्यांच्या हिशोबाने ते भाडं घेतात. ठराविक रिक्षावाल्यांची दबानगिरी आहे, दादागिरी आहे. पाहिजे तसं लुटतात, पहाटेपासून ते रात्री जसं मिळेल तसं गिऱ्हाईकांना लुटतात. एखादा जर प्रवासी हे करायला लागला तर त्याला सामुदायिकरित्या त्रास देतात. आता युनियन आणि शिवसेनेचे युनियन असल्यामुळं आम्ही माघार घेतलेली आहे आणि नागरिकांची गैरसोय नाही हो. सकाळी सकाळी सगळे कामं धंद्याला जाणारे लोक असतात, त्याच्याकरताने आम्ही माघार घेतलेली. हां, आम्ही जे आहेत आम्हाला नोकऱ्या धंदा नाही, काय नाही. आमच्या घरात परिवार मोठं आहे, त्याच्यामुळे आम्हाला रिक्षा चालवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. काय शिवसेनेने याच्यामध्ये माघार घेतलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की प्रवाशांचे हाल नको आहे आणि आम्ही सगळं संपातून माघार घेतलेली आहे.